सर्व व्यापारी संघटनांचे निवेदन आमच्याकडे प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये असं लक्षात यायला लागलं की 10 रुपयाचं जे काही नाणं आहे, कॉईन आहे, ते कॉईन एकतर आपल्याकडचे दुकानदार पण स्वीकारत नाही आणि बँकासुद्धा त्या बँकांमध्ये गेल्यानंतर स्वीकारत नाही. तर माझी पहिल्यांदा ग्राहकांना सूचना राहील की ग्राहक आणि दुकानदार जे जे काही लोकांच्याकडे हे 10 रुपयाच्या नाण्याचा प्रश्न येतो त्यांनी प्रत्येकाने ते नाणं स्वीकारलं पाहिजे. हे भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं नाणं आहे आणि ते कायदेशीर आहे. जर या नाणे स्वीकारलं कुणी नाकारलं तर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान 124 तरतुदीअन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येतो. अशा पद्धतीचे जर का कोणाच्या दुकानांमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीच्या व्यवहारामध्ये कोणीही 10 रुपयाचं नाणं नाकारलं तर त्यांनी त्यांच्याकडून हे नाणं आम्ही नाकारत आहोत, या कारणासाठी आम्ही नाकारत आहोत, त्याच्याकडनं लेखी स्वरूपात त्यांचं घेऊन त्यांच्याविरुद्ध आपल्याला गुन्हा दाखल करता येईल. आणि पोलीस विभागाला माझी अशी सूचना राहील की अशा पद्धतीच्या जर का तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करण्यात यावी, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही या 10 रुपयाच्या नाण्याच्या अनुषंगाने जे काही अशा पद्धतीचे गैरसमज निर्माण झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला क्लिअर करता येतील आणि जिल्ह्यामध्ये याचा वापर जो आहे तो वापर हा आपल्याला योग्य पद्धतीने सुरू ठेवण्याच्यासाठी आपल्याला कारवाई करता येईल. माझी सर्व ग्राहकांना देखील अशी विनंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.